तर मंडळी खूप छान वाटतंय की आज शुभ लग्न सावधानच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे या मंचावरती आलेले आहेत आणि तुकरटवाडीकर सुद्धा काही कमी नाहीये, ते तुमच्या मनोरंजनासाठी तयार झालेलेच आहेत. विषय काय शोधायचा असं खूप वेळ काल चाललं होतं आणि आमचे केबल नेटवर्कवाले जे आहेत गुलकन केबल नेटवर्क तर झी मराठीला इतकं फॉलो करतात की त्यांनी काही आणलं गेलं की आम्हाला आणायचं असतं असं एक ठरलेलंच आहे बाबा इकडे. त्याच्यामुळे आत्ता जी सुबोध सरांची मालिका खूप चालली आहे तुला पाहते रे, तर त्यांची अशी इच्छा झाली की एक आपलीही मालिका तशी एक पॅरलल बनवावी आणि जशी तुमची तुला पाहते रे आहे आमची आहे तुला आता पाहतेच रे. रोजच आहे सारी काही आज नाही, माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही. झोपेतच घेतो तुला जमी खुशीत निजतच तरी पण येशील खुशी. निमकर तुमचा कडू निमकर का झाला असा काय त्रास? माहितीये तुम्ही खूप सोशिक बाप आहात, कुणी काही बोललं का? अरे देवा, कस्टमरने काही त्रास दिला का? मग काही बायकोनी त्रास दिला का? नाही. निमकर झालंय काय नक्की? मग परत सुबोध भावे सर आले. काय प्रॉब्लेम काय तुम्हाला? ते इतके चांगले अभिनेते आहेत. नाही आहेत आहेत ते, पण ते सारखे सारखे येतात. अरे ते आल्यानंतर काय सांगणार? सुबोध भावे सर इथे आल्यानंतर दो पंच निकालना भी बहुत मुश्किल चीज है बाबू. बरोबर आहे, पण नवीन सिनेमा आलाय त्यांचा. हो हो बरोबर आहे, त्यांना कुणीतरी समजवा. अरे सेल्फी आणि सिनेमा याच्यात खूप फरक आहे. सेल्फी काढल्यासारखे सिनेमे काढतायत ते. अरे शेतात एवढं पीक येत नाही जेवढे यांचे बायोपिक येत आहेत. आता बायोपिकचं नाव बदलून भावे पीक ठेवणार ते. ईशा कुठे जाणार आहे? बसली आहे भाषण पाठ करत. त्यापेक्षा तिला म्हणावं स्क्रिप्ट पाठ कर. आज तुझ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. 40 मिनिटाचं स्किट करायचंय तिला. काय तिला जबाबदारी दिली? बोलव तिला कुठे. ईशा ए बेटा ईशा. डोक्यावर तांदूळ पाडायच्या वयात जमिनीवर तांदूळ पाडती. सावकाश बाळा तांदळात हरवशील. मला भाषण पाठ करायचंय आज आमच्या कॉलेजला की नाही. मोठी व्यक्ती येणार आहे. कोण येणार आहे बाळा? विक्रांत पायजामी. पायजाम मोठे उद्योगपती आहेत ते. कसला उद्योग आहे त्यांचा? पायजाम्याला नाडी बनवायचा. बापरे, म्हणजे जबाबदारीचंच काम आहे हे. जबाबदारीचं म्हणजे? हो म्हणजे एखाद्या पायजाम्यामध्ये नाडी घालायची राहिली केवढी जबाबदारी आहे ती. तर पाठ कर. काय काय पाठ केलं जर म्हणून दाखव. आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत विक्रांत पायजामे. पायजामे इंडस्ट्रीजचे मालक. विक्रांत पायजामे एक खूप चांगले व्यक्ती असतात. त्यांना दोन डोळे दोन कान पाय आणि एक डावा हात असतो. एक डावा हात? हा, उजवा हात त्यांचे झेंडे आहेत ना. विक्रांत पायजामे 45 वर्षाचे गृहस्थ असतात. ते खूप श्रीमंत असतात. त्यांच्याकडे पहिल्या एपिसोड पुरते एक हेलिकॉप्टर असते. वा वा वा, कधी येणार हेलिकॉप्टर? ₹20 काढा. फुकट नाही येते. 20 रुपये
हा हा देत आहे ना इतना क्या है दहा आहे थे अजून दहा गुड आहे तू एक काम कर ना हेलिकॉप्टर मधून राउंड मारून त्याने काय होणार रे लोकांकडून 20 रुपये घेतो तुझ्याकडून 10 रुपये घेतो ठीक आहे ए चला रे डोंबिवली डोंबिवली 20 रुपये डोंबिवली 20 रुपये ताबडतोब बोनस शिटा रिकामे जा लवकर वा 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 काढा काढा तो पडाला था व्हॉट अ सरप्राइज सर यू मॅनेज टू रीच ऍब्सोल्युटली इन टाइम I thought you would be late for the event. I was just, in fact, about to tell them that you might get stuck in traffic. Oh, oh my God. Because you were not feeling well yesterday. I thought you would take some rest and then maybe Hello, come back. Hello, hi. येतंय सावडावा येतंय काय नाही रोवतलंय मी काय आहे सगळं इंग्रजी चालतं आपलं हो हो येतंय येतंय मला जा एक एके ठिकाणी सोडाल का हो हो सोडाल काय सोडाल मी बसली ऑलरेडी इथे अग मग पप्पांच्या मांडीवर बसला माग का बसली मी ते माझे पप्पा नाही आहेत मी कॉलेज गर्ल आहे कोण कॉलेज तरुणी बघताय काय बघा मी ऑलरेडी बसलेली आहे तुम्ही दुसरी रिक्षा बघा हो शेअर करा ना यू तो हम आपसे ओ शेअर म्हणजे वाटून वाटून घ्या जरा हा चालेल चालेल टीटीएमएम टीटीएमएम टीटीएम म्हणजे काय तुझं तू माझं मी नाही माझं माझ्याकडे आहे तू पण खाती काय हे टीटीएमएम हिरोईन कोण आहे चारुशीला बनसोडे मलाच माहिती ते भारत बंदच्या दिवशी ऑडिशन ठेवलं होतं आणि तू एकटीच आली होती तीच आहे ना तू अरे म्हणलं कृष्णाचा चॉईस कसा काय चुकला तुम्ही प्रोड्युसर आहात का प्रोड्युसर तो काय प्रत्येक पिक्चरला बदलत असतो मी परी आहे परी आबासाहेब शिंदे आणि ही परी आहे ना हितच असते ध्रुव तार्यासारखी कळलं तर बस कोण आहात कोण तुम्ही अग परी हेअर ड्रेसर आहे मी दिसत नाही का तुला ठीक आहे दीदी मग आधी तुम्ही हे सगळं सोडा आणि इथन मला फक्त हाईट हवी आहे आणि हे दादा यस मॅडम ए आता विसरायचं हिरो आहे तू हिरो स्पॉट दादा अरे मॅडम आईये ज्यूस कुछ फ्रुट सलाड लेके आव ना जल्दी थँक यू सो मच मला मगाच पासून हवंच होतं पण कुणी येतच नव्हतं माझ्यासाठी मागवले ते सगळं इतकं मी मॅडम आहे तू नाही बस खाली प्लीज तुम्ही माझे हेअर करायला घ्या हे इथे मला हाईट हवी बाबा काय तुला किती वेळा सांगितले काहीतरी स्पेशल असेल ना तेव्हा मला बोलवत जा हेअर करायला हिचे हेअर तर माझ्या थर्ड असिस्टंट ने संगीताने पण केले असते ना दीदी ती येत नसते आज काय झालं माहितीये का तिला ना कुत्रं चावलंय त्यामुळे ती गेली दवाखान्यात म्हणजे हिचे हेअर आता मी करायचे मी बरी क्या बात आहे बापरे करायचे म्हणजे मी हिरोईन आहे माहितीये मला आमची तायडी आता तायडीच म्हणावं लागल गलीतली पोरीचं लग्न बिगन झाल्यावर नांदून येते दीडच महिना झाला हिचं लग्न होऊन अशी अक्षर मारती जाणू का की 5-25 वर्ष लंडनला घालवली आम्ही आपलं गलीत उभारलं असतं दुपारच्या टायमाला संध्याकाळी आम्हाला बघती तीच येते तीच पोझिशन मध्ये उंबऱ्यावरच अशी थांबते तीच 2 बटणाचा 50 चिकटपोट्याचा हँडसेट हिचा हँडसेट कानाला लावते तीच हा हॅलो हा फ्लॅट व्यवस्थित लॉक केलाय का फ्लॅट अहो भुसरी मध्ये एवढ्या आंडकुल्या खुलीत राहते हे नाही काम करायला एवढ्याशा खुलीत राहणार आहे नाही तांगूळ करायला तर त्याचं पाणी
चुलीवर पडते ना आवाज येते चर, आणि हा मला म्हणते औच इश मेले बघाव तरी भान हार पली जाईच डोकं काम करीना गेले. आता बाप हिचा बोर्डवर चालला बरं का. औ आणि काय म्हणते पप्पा येताना आईस्क्रीम तरी आणा. हिला कधी अक्कल येईल. अहो दीड महिना झाले हिचं लग्न होऊन आणि गावात आले आले म्हणते हल्ली की नाही मला का नाही स्किनची खूप ॲलर्जी होती बाबा गावात आलं की कसं तरीच होतं मला. अहो हिला 8 दिवसाला 2 गज करणं व्हायची. 8 दिवसात 2 गज. माझा आरमुट गाडा मित्र मंडळ पुण्या मुंबईला गेलेलं का महिला गावाकडे एंट्र्या टाकते ह्यांच्या गावात एंट्र्या पडल्या मुख कुतर सुद्धा मुख. सकाळ सकाळ आली मला भेटायला खांड्या गाण्या धान्या सगळी येते. पहिल्या भेटीतच आमचा अपमान करत कारण आम्ही गावात राहतो शेती करत आहो स्टाईल मध्ये मला मानणार. मग पॅकिंगचा मँगो ज्यूस भेटते का रे तो पॅकिंगचा मँगो ज्यूस पायाने वड्याच्या पूजेला आणलेलं आंब चोरणार हीच गाबडा.